धुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून आता धुळे जिल्ह्यात फक्त 2 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यात कोरोना मुक्त झाले असून केवळ साक्री तालुक्यात 2 रुग्ण हे कोरोना बाधित आहे आणि देखील बरे होऊन धुळे जिल्हा हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दिलेला प्रतिसाद तसेच आरोग्य प्रशासनाचे नियोजन यामुळे धुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. या संदर्भात नोडल अधिकारी विशाल पाटील यांनी अधिक माहिती आवाज टीव्हीशी बोलताना दिली. धुळे जिल्ह्यात जो काही आता कोरोनाच्या मुक्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे याच्यासाठी एकच आहे की आज पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये फक्त 2 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. याचबरोबर धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण सध्याच्या याला नाही आहेत. पण ह्या सगळे करत असताना आपण शासनाने जे वेळोवेळी निर्बंध घालून दिले होते त्याचं पूर्ण पालन केलं, त्याचबरोबर 3 T जे म्हटले जातात, टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट, याचा पूर्णपणे अवलंब केला गेला. आणि त्याचबरोबर लोकांना जे अवेअरनेस करण्याचं होतं त्याच्यासाठी आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा देखील लोकांनी पूर्णपणे अवलंब करावा याच्यासाठी आपण लोकांना आवाहन केलं. हे सगळं करत असताना एकत्रित जिल्ह्याचं जे काही महसूल प्रशासन असेल, माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय पालकमंत्री महोदय असेल, याचबरोबर आयुक्त, CO मॅडम, त्याचबरोबर मेडिकल कॉलेजचे किंवा मेडिकल कॉलेजच्या डीन मॅडम आणि सिव्हिल सर्जन, DHO, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, या सगळ्या आरोग्य, महसूल आणि पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने आपण या टीपर्यंत पोहोचलो आहे. हे सगळं करत असताना प्रसारमाध्यमांनी देखील वेळोवेळी लोकांबद्दल जी जनजागृतीची भावना तयार केली आणि त्यांना सगळ्या गोष्टींच्या माहितीबद्दल अपडेट केली, त्यांचा देखील याच्यात तेवढाच वाटा आहे असं मला वाटतं. सर, जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य यंत्रणा असतील, काय याच्या जिल्हा प्रशासनाकडून तिसरी लाट जी लहान मुलांसाठी घातक ठरू शकते असं जे प्रेडिक्शन दिलं जात आहे त्या हिशोबाने आपण जिल्हास्तरीय टास्क फोर्सची देखील समिती गठीत केलेली आहे. याचबरोबर जे काही वेळोवेळी शासनाच्या सूचना येतात त्या अनुषंगाने लहान मुलांसाठी बेड रिझर्व करण्याचं जे काही प्रपोर्शन दिलेलं आहे त्या प्रपोर्शनमध्ये आपण बेड रिझर्व केलेले आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आपण लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय आणि इतर खालचे आपले उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी देखील आपण स्वतंत्र बालरोग कक्ष हे तयार केलेलं आहे. पण हे सगळे तयारी करत असताना त्रिसूत्री आणि 3 टेस्टिंग, 3 T या 3 गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच आपण तिसरी लाट ही थांबवू शकतो किंवा थोपवू शकतो असं मला वाटतं.